हाय, गुड मॉर्निंग. काय मुलांना, कशा आहेत? सगळे मजेत ना? चला, असे हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बरोबर आहे. आज आपला कोणता तास आहे? भाषेचा. आणि आतापर्यंत आपण कोणकोणते अक्षर शिकलो? बरोबर आहे, अ आ इ ई उ ऊ. आणि आज आपण नवीन अक्षर एक शिकणार आहोत, ते आहे ए. बरोबर आहे. मग आधी आपण काय करायचं, आतापर्यंत झालेल्या अक्षरांचं काय करूया, वाचन करूया. चला, अननस. आ आरसा, आरसा. आ नंतर ई, ई इस्त्री, इस्त्री. ई नंतर ई, इडलिंबू, इडलिंबू. ई नंतर ऊ, ऊ उखळ, उखळ. ऊ नंतर ऊ, ऊस, ऊस. ऊ नंतर रू. बघा मुलांना, हे रू आहे, याचं आपण आता लेखन करायचं नाही. मोठ्या वर्गात गेलात की याचं लेखन करायचं आहे. आपण फक्त आता याचं काय करायचं आहे, वाचन करायचं आहे. बोला, रू ऋषी, रू ऋषी. आणि नंतर काय आहे, ए, ए एडका, एडका. आज आपण हे या ए या अक्षराचं काय करायचं आहे, लेखन करणार आहोत. तुम्हाला त्याच्यावरून शब्द येतात. बरोबर आहे. ए एडका, ए एकतारी, एकजूट, एकी, एकदम, एकनाथ. बरोबर आहे. मग आता आपण काय करायचं आहे, त्याच्याचं लेखन करायला शिकायचं आहे, ए चं. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, पाटी, पेन्सिल आणि पट्टी. चला, पाटीवर छानपैकी लाईन्स काढून घ्या. घेतल्या आपण ए अक्षरांचं काय करायचं आहे, हां, लेखन करायला शिकायचं आहे. आधी आपण झालेल्या अक्षरांचं काय करायची उजळणी करूया. बघा, अ आ ई ई ऊ आणि ऊ. बरोबर आहे. आज आपण काय करायचं, नवीन अक्षर शिकणार आहोत. बघा, त्याच्यासाठी स्ट्रोक बघा, म्हणजे उभी रेषा. बरोबर आहे. ही उभी रेषा इथे दिली, आपण अशी उभी रेषा दिली. मग इकडे असं हातमध्ये असं बेंड करायचं. बरोबर आहे. मग इथून ही आत घ्यायचं, जॉईन करायचं नाही. बघा, वरती शिरोरेखा द्यायच्या. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, ए या अक्षराचं लेखन करायला शिकायचं आहे. बरोबर आहे. आणि बोलून काढायचं, ए एक, ए एक तारी, ए एडका. बरोबर आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही लेखन करायचं आहे. तुम्ही पाटीवर या साईडला ए आणि ह्या साईडला अ आ ई ई ऊ ऊ असं लेखन करायचं आहे. दिसतंय ना? ओके, बरोबर आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, याचं पाटीवर लेखन करायचं आहे छानपैकी. आणि हे तुम्हाला अक्षरं दिसतात माझ्याकडे, याचं आपण आता काय करायचं आहे, अक्षरांचं आता आपण छानपैकी काय एक खेळ घेऊया. बरोबर आहे. जोड्या कशा लावतात ते पाहूया. चला, तर मी आता काय म्हणते माहिती आहे, आतापर्यंत आपलं अक्षर लेखन झालंय कुठपर्यंत, ऊ पर्यंत. आणि आज नवीन अक्षर शिकलो ते म्हणजे ए. मग मी इथे काही अक्षरे तयार केली आहेत आणि चित्र. बरोबर आहे. मग मला सांगा, हे कोणतं अक्षर आहे, ऊ. बरोबर आहे. मग हे कोणतं अक्षर आहे, ई. हे कोणतं आहे, ऊ. हे आ. हे कोणतं आहे, अ. आणि हे ई. आता बघा आपण चित्र पाहूया. हे काय आहे, उखळ, इडलिंबू, आगगाडी, इमारत, अननस, ऊस. बरोबर आहे. मग आता आपण काय करायचं माहिती का, यांच्या आपण जोड्या लावायच्या आहे. मग आ आहे, मग आ वरून याच्यातलं कोणतं चित्र येणार आहे पहा. बरोबर आहे. आ आगगाडी. मग आपण हे इथून उचलायचं आणि काय करायचं आहे, इथे ठेवायचं आहे. मग काय झालं, आ आगगाडी. हां, मग हे कोणतं आहे चित्र. बरोबर आहे. अननस. मग अ कुठे आहे, अ. हे काय आहे, अ. हे चित्र इथून काढायचं आणि इथे ठेवायचं आहे, अ अननस. हे कोणतं आहे, इमारत. मग याच्यामध्ये ही इमारत कुठे आहे, ही आहे का, नाही. मग कोणती आहे, ई. बरोबर आहे. मग आपण काय बोलायचं, ई इमारत. हे काय आहे, ऊस. ऊ कुठे आहे, ऊ.
इथे हे काय आहे? ऊस. आता आपण हे चित्र घेऊया. हे काय आहे? उखळ. इथे ऊ आहे बरोबर, ऊ उखळ. आणि हे चित्र कुठलं आहे? इडलिंबू. इथे ई आहे, मग ई इडलिंबू बरोबर आहे. बघा, ऊस उखळ, ई इडलिंबू, अ अननस, आ आगगाडी, ई इमारत. आपण ही अक्षर वगैरेचे सलग लावायचे. बघा, ओ अ नंतर काय येतो? आ. आ नंतर ई, ई नंतर ई, नंतर ऊ, नंतर ऊ बरोबर आहे. अ आ ई ई ऊ ऊ बरोबर आहे. आता आपण त्याप्रमाणे काय करायचे? चित्र लावायचे. अ अननस, आ आगगाडी, ई इमारत, ई इडलिंबू, ऊ उखळ, आणि ऊ ऊस बरोबर आहे की नाही? बघा, अननस आहे की नाही? अ अननस, आ आगगाडी, ई इमारत, ई इडलिंबू, ऊ उखळ, आणि ऊ ऊस बरोबर आहे. आणि आज आपण नवीन अक्षर कोणतं शिकलो रे? ए बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे तुम्ही काय करा, अक्षरांचं वाचन जास्तीत जास्त करायचं आहे. मग तुम्ही पाठीवर छानपैकी लेखन करणार आहात बरोबर आहे की नाही? मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या तासाला. तोपर्यंत बाय.